चलाना हमें नाम गुरु का चलाना, चलाना हमें नाम गुरु का चलाना, मित्रांनो जे राष्ट्रासाठी लिहितात वाचतात बोलतात चालतात आपलं आयुष्य खर्ची घालतात आणि त्यासाठी मृत्यू आला तरी ज्यांच्या मनात असे खंत ते असतात राष्ट्रसंत मानवतेचे मान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनाचा संपूर्ण आयुष्यातील अनुभवांचा त्यांचा ज्ञानाचा त्यांच्या जीवन अनुभवांचा त्यांच्या गुरुप्रचितीचा असं सर्व एकत्र करून जर कोणता अत्यंत महत्त्वाचा भाग असेल तर तो त्यांच्या लेखणीतून अवतरित झालेला ग्रामगीता हा पवित्र ग्रंथ होय. मित्रांनो ज्या काळामध्ये वेदांना आणि वेदातील ऋग्वेदातील ऋचांना फक्त मानवी मनांच्या ओठांचा स्पर्श होत होता पण तो माणसाला माणसांचा स्पर्श हा विटाळ वाटत होता त्या काळात माणसांच्या हृदयाला माणसांच्या हृदयाची जोड देण्याचं काम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गीताने केलेलं होतं आणि त्याच वंदनीय तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेविषयी विचारमंथन करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. मी प्रफुल्ल तोताराम माडी विषय बोलतोय राष्ट्रसंतांची ग्रामगीता. मित्रांनो आज अंधश्रद्धेच्या नावावरती देवधर्मांच्या नावावरती मांत्रिक तांत्रिक आणि कोटे संत स्वतःला संत म्हणून घेणाऱ्या या बाजार भुंग लोकांची संख्या या आपल्या देशामध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार या देशासाठी अत्यंत प्रेरक ठरतात कारण तुकडोजी महाराज काही जडीबुटी किंवा मंत्रतंत्र करणारे संत तुकडोजी महाराज नव्हते. संत तुकडोजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये सर्वसामान्य माणसांच्या डोक्यातील अगंधारी मुक्त केली आणि त्याचबरोबर ग्राम स्वच्छतेचं महत्व सांगून त्यांनी गावातील अगंधारी मुक्त करण्याचं काम तुकडोजी महाराजांनी केलेलं होतं. त्या प्रकाशामधून त्या प्रभावामधून इथल्या सर्वसामान्य माणसांच्या हृदयामधली प्रज्ञा ज्ञान विवेक जागृत करण्याचं काम तुकडोजी महाराजांनी केलं. म्हणजेच सदाचारातून सुखाकडे श्रमातून आनंदाकडे देशभक्तीतून राष्ट्रहिताकडे शिक्षणातून प्रगतीकडे जाण्याचा मार्ग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या समाजाला दाखविला. मित्रांनो राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रातल्या प्रत्येक रूढी परंपरांवरती प्रत्येक चुकीच्या बाबींवरती अत्यंत प्रभावीपणे भाष्य केलं. ग्राम स्वच्छतेचं ग्राम एकीचं महत्व मांडण्याचं काम तुकडोजी महाराजांनी केलं. वंदनीय तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून जे समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलंय ते एकाच वाक्यात सांगायचं झालं तर सत्व आणि तत्वहीन समाजामध्ये नवतत्वांची रुजवणूक करण्याचं काम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं. मित्रांनो 1942 ला चले जाऊच्या चळवळीच्या कालखंडामध्ये तुकडोजी महाराजांना तुरुंगवास देखील भोगावा लागला. या देशाच्या एकात्मतेसाठी स्वातंत्र्यासाठी तुकडोजी महाराजांनी काम केलं आणि इथल्या तरुणांच्या अंगामध्ये ताकद भरण्याचं काम हे तुकडोजी महाराजांच्या गीताने केलेलं होतं. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेगी सैना रे बाबा रोज बजगी खंजिरी तर अशा पद्धतीने इथल्या सर्वसामान्य माणसांच्या अंगामध्ये ताकद भरण्याचं काम हे तुकडोजी महाराजांच्या गीताने केलेलं होतं. खंजिरीवरती पडणाऱ्या बोटानं आणि त्यातून निघणाऱ्या संगीतानं इथले अनेक शेकडो तरुण पेटून उठले आणि राष्ट्रीय चळवळीमध्ये ही माणसं सहभागी होऊ लागली आणि अक्षरशः महात्मा गांधी सुद्धा तुकडोजी महाराजांच्या भजनामध्ये तलीन होऊन जायचे आणि त्यांच्या भजनामधून युवक उठून राष्ट्रीय आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे आणि तो युवक चले जाऊच्या चळवळीच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या युवकांना आणण्याचं काम करण्या अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं होतं. वंदनीय तुकडोजी महाराजांचं आघात कार्य पाहून त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी वंदनीय तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी त्या ठिकाणी दिली आणि अशा महान राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराजांच्या कार्याची दखल घेऊन आज खऱ्या अर्थाने भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न या सन्मानाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सन्मानित केलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. मित्रांनो वंदनीय तुकडोजी महाराजांनी सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी भारतातच नव्हे तर परदेशात जपान सारख्या देशात प्रबोधन केलं. भारत हा खेड्यांचा देश असल्यामुळं ग्राम विकास झाला तर देशाचा विकास होईल. राष्ट्र जर सक्षम करायचं असेल तर आधी तुम्ही तुमचं गाव सक्षम झालं पाहिजे आणि गाव सक्षम करायचं असेल
तर आधी तुम्ही स्वतः सक्षम झालं पाहिजे. हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं. मित्रांनो, अगदी नामजवानपासून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत ही फार मोठी श्रृंखला संतांची आहे, ज्यांनी संतांनी अभंगच्या प्रकारची ज्याला भंग करता येणार नाही अशी व्यवस्था समाजाला दिली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत. ती व्यवस्था येते समाजामध्ये आपलं वर्तन कसं असावं, मैत्री कुणासंग इथल्या तरुणांनी केली पाहिजे असं संत तुकडोजी महाराज आपल्या अभंगामधून सांगतात की सहनशीलता सदवृत्तीची वागणूक ज्याची रे मित्रा कर मैत्री त्याशी. इतक्या सोप्या भाषेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे की रे बाबा ज्यांची वागणूक चांगली आहे ज्यांच्यामध्ये सहनशीलता आहे अशा माणसांसोबत आपण मैत्री केली पाहिजे. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अंगाचं महत्व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलंय. मित्रांनो, आज आजच्या तरुणांनी एकदा नक्कीच वंदनीय तुकडोजी महाराजांची ग्रामगीता एकदा नक्कीच वाचून आपल्या दैनंदिन जीवनात ते विचार आपल्या अंगीकृत करायला हवे. तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे उद्याचे सक्षम युवक आणि सक्षम महाराष्ट्र घडेल आणि तो घडावा एवढाच माफक आशावाद मनापूर्वक धन्यवाद.